नमस्कार, आपण पाहत आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क। आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कळाजवळील तळेवस्ती ते शिरापूर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून आमदार धस यांच्या मागणीला अखेर यश आले। आज रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कळाजवळ तळेवस्ती ते शिरापूर 5 किलोमीटर 368.21 लाख रुपये निधी खर्चून डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ तळेवस्ती शिरापूर येथे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या रस्त्याच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी अभियंता तसेच भाजपा पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेजवार्ता प्रतिनिधी अनिल मोरे, शेख समीर सह प्रवीण पोकळे, कळाष्टी। बलभीम दातीर यांच्या घरातलं लग्न आलं म्हणून आम्ही तिकडचा कार्यक्रम जो आहे अगोदर त्या बाजूने आपण नारळ फोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु रोहिता जगताप आणि यांचं मत असं आलं की बाबा बलभीमच्या घरातलं लग्न ह्या दिवशी तुम्ही कस काय, म्हणजे ज्या दिवशी मी आपल्या मेकरीच्या नदीवरच्या पुलाचं नारळ फोडू त्याच दिवशी जाता जाता आपण तो कार्यक्रम करू हा असं म्हटलं होतं। पण ते म्हणले की बाबा आज नाही आपण नंतर, परंतु याचे पुराव्यासह पत्र वगैरे जे आहे माझ्याकडे उपलब्ध, ते आज मी 4 वाजता त्या ठिकाणी जाहीर करेन। हे एकट्या कामाचेच नाही इतर कामांचे सुद्धा, आणि हे असं होऊ नये। माझं मत असेल की तुम्ही केले त्याचं तुम्हीच नारळ, आम्ही केले त्याचं आम्हीच नारळ, परंतु ही जगलं रे कशामुळं, काय कारण? ज्यावेळेस तुम्ही आमदार नव्हते त्यावेळेसचे प्रपोजल गेलेले, फक्त टेंडर तुमच्या कालावधीत झालं म्हणून जर हे आम्ही रस्ते केले असं म्हणत असते तर हे दुर्दैव आहे। बाकीच्याही CMGSY च्या कामाच्या संदर्भामध्ये मी आज 4 वाजता किंवा 5 वाजता एक टायमिंग ठरवून त्या बाबतीतले खुलासे जे आहेत ते मी करील। आदरणीय साळवे साहेब इथं उपस्थित आहे, मदनराव उपस्थित आहे, विनंती एकच आहे, खूप दिवसापासून खूप सारखं आलं रे आलं तळेवस्तीवर दुसरं काही कामच नाही। एकतर पूर्वी फार परिस्थिती खराब आहे, 1-2 वेळा काय जे खडीबिडी करायची ते आम्हीच केली, किमान जाणे येण्यासारखा तरी, पण त्याच्यापूर्वी तर बोटेच होते, एवढाले मोठाले बोटे, आणि त्याच्यावरून यावं लागायचं। आता मात्र तशी परिस्थिती नाही, परिस्थिती हळूहळू वस्तीवरची ही बदलत गेलेली आहे। पहिल्यांदा संपूर्ण शेतीमध्येच आमचे सगळे माणसं इथे असायचे, हळूहळू मिस्त्री कामाकडं वळाले आणि चांगल्या गोगाचं काम सुरू होईल। रस्त्याची 89.5.1 किलोमीटर आहे, तिच्यापैकी तिची किंमत आहे 3.68 कोटी रुपये आणि तिच्यापैकी 420 मीटर काँक्रीटची लांब आहे या वस्तीमध्ये काही आणि पुढचे गाव असते आणि बाकीचा डांबरे रस्ता आहे आणि 11 पूल आहेत या छोटे नळकांडी पूल, तिथे आवश्यकता आहे लवकरात काम तुम्ही।